महाराष्ट्रातला टप्पा काम जे आहे हे आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या ज्या काही निवडणुका आहेत त्यामध्ये देखील आपल्याला चित्र स्पष्ट होईल। काल निवडणूक जी अंधेरीची निवडणूक होती ते देखील त्या निवडणुकीमध्ये आज आदरणीय पवार साहेबांनी देखील आवाहन केलं, राज ठाकरे साहेबांनी आवाहन केलं, आमच्या सोबत असलेले प्रताप सरनाईक असतील इतरही लोकांनी आवाहन केलं, विनंती केली, उमेदवारांनी विनंती केली आणि यामध्ये एक मोठं मन दाखवून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणजे शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार जे आपले मृदुजी पटेल त्यांनी माघार घेतली आणि त्या ठिकाणचे जे कार्यकर्ते जे उत्साहामध्ये कामाला लागले होते त्याचंही आपण सगळ्यांचं कवरेज आपण पाहिलेलं आहे, त्यांच्या काय भावना त्यांनी व्यक्त केल्या त्या आणि त्यामुळे एवढं सगळं करून देखील चांगलं म्हणण्याचं औदार्य ज्यांनी दाखवलं नाही त्यांना त्यांना त्याच्यावर मला काही बोलायचं नाही। परंतु या ठिकाणी एवढंच सांगतो की ही निवडणूक जी आहे ग्रामपंचायत आता इतर झाकी आहे आणि पिक्चर अभी बाकी आहे एवढंच सांगतो। खोका खोका म्हणणाऱ्यांना मतदारांनी चांगला धक्का दिलेला आहे या निवडणुकीमध्ये, त्याच्यामधून त्यांनी बोध घ्यावा एवढंच मी सांगतो। कारण मला जास्ती काही टीका करायची नाही कोणावर, मला काम करायचं आहे, या टीकेला कामातून उत्तर द्यायचं आहे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे। आणि आपल्या मीडियाला माझी विनंती आहे की आपण जे वस्तुनिष्ठ आकडे फक्त दाखवा, आमच्या बाजूने काही दाखवू नका, खरं काय आहे तेवढंच दाखवा आणि हे खरं ही वस्तुस्थिती आहे। हे सगळे सरपंच आहेत आणि हे ज्या ग्रामपंचायतीच्या नावाने यांना सगळ्यांना यादी दिली का आपल्या मीडियात गाव आणि सरपंच नावासकट तुम्हाला सगळी यादी मिळेल। फक्त एवढंच आहे की वस्तुस्थिती दाखवा, बाकी तुम्ही मला काय माहिती सुरुवातीला आली असेल की जी काही लोकांनी दिली असेल मुद्दा मग तर ती तुम्ही दिली असेल। परंतु आपल्याला माझी विनंती आहे की या मतदारांनी जो काही विश्वास दाखवलेला आहे आणि त्यांनी जो काही या निवडणुकीमध्ये जे काही काम केलं आमच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्याची फक्त एवढंच आहे की त्याची वस्तुस्थिती आहे ती जनतेसमोर आली पाहिजे आणि म्हणून मुद्दाम आज या सर्व लोकांना बोलवलंय। आणखी देखील जे सरपंच आहे ते देखील या ठिकाणी येतील आणि ते देखील आपल्याला या ठिकाणी त्या त्या मतदारसंघातले जे निवडून आलेले सरपंच आहेत सदस्य आहेत हे देखील आपल्या समोर येतील। त्यामुळे मला वाटतं